नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत इतिहास आणि भूगोल या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाच्या संदर्भात. ओके, इतिहास आणि राज्यशास्त्र हा 40 गुणांसाठी असणार आहे आणि भूगोल 40 गुणांसाठीचा विषय. एकूण लेखी परीक्षा 80 गुणांसाठी आणि अंतर्गत मूल्यमापनांसाठी 20 गुण असणार आहेत. तर अशा प्रकारे एकूण 100 गुणांचा आपला पेपर आपल्या रिझल्टवरती हा दिसणार आहे. तर इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल या दोन्ही विषयांचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे यावरती आपण डिटेल्समध्ये चर्चा करू. सगळ्यात प्रथम इतिहास जो आहे तो 28 गुणांसाठी असणार आहे आणि त्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे अ, त्यामध्ये योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, यासाठी 3 गुण असणार आहेत. प्रश्न पहिला ब जो आहे तो प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखण्यासाठी आहे, 3 गुणांसाठी. प्रश्न दुसरा अ, सूचनेप्रमाणे कृती आपल्याला करायची, 3 पैकी 2 कृती आपल्याला या ठिकाणी करायच्या, त्या 4 गुणांसाठी असणार आहे. प्रश्न दुसरा ब जो आहे तो टिपा लिहा किंवा संकल्पना लिहा अशा प्रकारचा असणार आहे आणि 3 पैकी 2 गुण असणार आहे, 4 गुणांचा एकूण प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहे बरोबर प्रश्नाला, बरोबर उत्तराला. तिसरा ब जो आहे तो विधाने सकारण स्पष्ट करा, दिलेली विधाने जी आहे ती कारणासह ती विधाने जी आहेत ती आपल्याला स्पष्ट करायची आहेत आणि ती 4 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो उताऱ्याच्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी असणार आहे आपल्याला, 4 गुणांसाठी. ओके, एक उतारा दिला जाईल आणि त्यावरती एक प्रश्न दिले जातील आणि ते प्रश्न सोडवायचे आहेत ते 4 गुणांसाठी असणार आहे. आणि पाचवा प्रश्न सविस्तर उत्तर लिहिण्यासाठी आहे, 4 पैकी 2 जे आहेत ते प्रश्न आपल्याला सोडवायचे, 3-3 गुणांचे 2 प्रश्न आहेत. इथे गुण पहा, 3 आणि 3 6 आणि 4 10 14 14 आणि 4 18 18 आणि 4 आपल्याकडे होतात 22 आणि 6 28 गुण इथे इतिहासाचे झाले. यानंतर राज्यशास्त्र जे आहे ते 12 गुणांसाठी असणार आहे, त्यापैकी 6वा प्रश्न असणार आहे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, 2 गुणांसाठी आहे. 7वा प्रश्न विधाने चूक की बरोबर आहे ते लिहायचे आपल्याला, 3 पैकी 2 लिहायचे, 4 गुणांसाठी असणार आहे. आणि 8वा अ जो आहे तो 2 पैकी 1 लिहायचा आहे, 2 गुणांसाठी. तो कुठला आहे, संकल्पना स्पष्ट करण्यासाठी असणार आहे प्रश्न. आणि प्रश्न 9वा 8वा ब जो आहे तो सूचनेप्रमाणे कृती करायचे, म्हणजे सूचना दिली जाईल त्याप्रमाणे कृती करायचे, 2 पैकी 1 असणार आहे, 2 गुणांसाठी. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न 9वा जो आहे तो थोडक्यात उत्तरे द्या, 2 पैकी 1 2 गुणांसाठी असणार आहे. ओके, अशा प्रकारे इथे सुद्धा हे 12 गुण झालेले आहेत, म्हणजे राज्यशास्त्र 12 आणि इतिहास 28 असा 40 गुणांचा इतिहासाचा पेपर असणार आहे. आता भूगोलच्या दृष्टीने जर विचार केला तर बघा काय आहे. भूगोलाच्या दृष्टीने जर विचार केला तर भूगोलामध्ये पहा, भूगोल जो आहे त्यामध्ये 40 गुणांचा पेपर असणार आहे भूगोलाचा. आणि त्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो अचूक पर्याय किंवा अचूक सहसंबंध ओळखण्यासाठी येणार येऊ शकतो, तो 4 गुणांसाठी. प्रश्न दुसरा जोड्या जुळवा, वेगळा घटक निवडा किंवा चुकीची जोडी ओळखा किंवा साखळी पूर्ण करा अशा प्रकारचा प्रश्न 4 गुणांसाठी असू शकतो. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो एका वाक्यात उत्तरे किंवा चुकी बरोबर असू शकतो किंवा नावे द्या असू शकतो आकृतीला, 5 पैकी 4 प्रश्न सोडवायचे असतील तो 4 गुणांसाठी असू शकतो. त्यानंतर प्रश्न चौथा अ जो आहे तो नकाशा किंवा आराखड्यातील माहिती भरायची असतील, 6 पैकी 4 माहिती आपल्याला भरावी लागेल, तो 4 गुणांसाठी असेल. प्रश्न चौथा ब नकाशा वाचन करून त्या नकाशावर आधारित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 4 गुणांचा प्रश्न असेल, 5 पैकी 4 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. प्रश्न पाचवा जो आहे तो भौगोलिक कारणे द्या असेल, 4 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत 6 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्न 3 गुणांसाठी असणार आहे. यानंतर प्रश्न 6वा जो आहे तो आलेख काढण्यासाठी असेल किंवा आलेखाचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे द्या, दोघांपैकी 1 सोडवायचा आहे तो 6 गुणांसाठी असणार आहे. आणि प्रश्न 7वा शेवटचा जो प्रश्न आहे तो सविस्तर उत्तरे द्या आहे, 3 पैकी 2 प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्यायची आहेत आणि ती 8 गुणांसाठी असणार आहे. तर अशा प्रकारे आपण इतिहास आणि भूगोल या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिकांचं स्वरूप आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद.